महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शनासाठी एकच गर्दी करतात. याच दिवशी येथे भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील जमाल बाबा व पहाडाची कपार म्हणून याचा नाव लौकिक आहे. 2 दशकांपूर्वी गांगलवाडी गावातून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात पहाडावर पांढऱ्या घोड्यावर स्वार होत एक योगी पुरुष अवतरले. हिंस्र पशु योगी पुरुषाच्या जवळ खेळत असल्याची आख्यायिका आहे. मोरणा नदीवर पहाडी भाग असून मोठमोठे पहाड येथे पाहायला मिळतात. याच पहाडाला पडलेल्या एका कपारीत जमाल बाबा शरीराचा आकार लहान करून विश्रांती घेत असत. विश्रांती झाल्यावर बाबा कपारी बाहेर येऊन पूर्ववत शरीराचा आकार धारण करून पहाडावर येऊन बसत, अशी कथा आहे. जमाल बाबांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखवल्याने येथे हिंदू मुस्लिम भक्त घनदाट जंगलात बाबांच्या दर्शनाला येत असतात. हिंस्र पशु भक्तांना कसल्याही प्रकारची इजा करत नसत. बाबांनी पहाडाच्या कपारीत समाधी घेण्याची घोषणा करून गावकऱ्यांसमोर 2 दशकांपूर्वी समाधी घेतली असल्याचे भाविक सांगतात. बाबाराव नामदेवराव घुगे राहणार माळसरू, माजी सरपंच. या जमाल बाबाबद्दल मी तुम्हाला माहिती अशी सांगू शकतो की 200 वर्षापूर्वी एका योग पुरुषाने या दाट जंगलात येऊन इथं तपश्चर्या केली आणि खाली जे कपार आहे त्या कपारीमध्ये छोटंसं एक खिंड आहे. त्या खिंडमध्ये ते रात्रीला राहत होते आणि दिवसाला या उंच टेकडीवर येऊन ते इथं दर्शन वेळ घालत होते. जे काही त्या काळात दर्शनासाठी लोक येत होते त्यांना ते प्रत्यक्ष दर्शन देत होते. त्याच्यापुढं इथं जे माणूस होता एक आमचा राहणारा सेवाधारी, त्या माणसाने त्यांनी साक्षात्कार केला. स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की बाबा इथं तुम्ही अन्नदान उडवण्याची प्रथा सुरू करा. म्हणून आम्ही 15 ते 20 वर्षापासून इथं भागवत सप्ताह लावण्याची प्रथा चालू केली आणि दरवर्षी आम्ही 10 क्विंटल गव्हाचा आणि 7 क्विंटल त्याच्यासोबत भाजी असा महाप्रसाद चालू केलेला आहे. इथं जवळपास सर्व 20-25 गावातले सर्व समाजाचे लोक येऊन इथं जमाल बाबाला भजतात, दर्शनाला येतात आणि सहकार्य बी करतात. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे पंचक्रोशीतील भाविक भक्त दऱ्याखोऱ्यातून नदी पार करत उंच पहाडावर दर्शनाला येतात. पहाडात जमाल बाबांनी समाधी घेतली. त्या ठिकाणी लहान थोर, वयोवृद्ध, बालगोपाल चढत दर्शनाला येतात. समाधी स्थळावर पूजा अर्चा करतात. या वर्षीही महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जमाल बाबा देवस्थानात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी याचा लाभ घेतलाय. प्रतिनिधी विनोद तायडेसह सुचिता कुलकर्णी, SP24 तास, वाशिम.